तर मंडळी सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळचे वाजले आहेत 5. तर थोडं घाईगडबड आहे आमची, म्हणजे घाईगडबडीत आपण चाललो आहोत, म्हणजे मी आणि आयुषी दोघंजणं जातो आहे कोकणामध्ये. सो आमची फ्लाईट चुकेल असं आम्हाला तरी वाटतं आहे. सो आमची घाईगडबड आहे, आम्ही दोघंजणं जातो आहे. आयुषी पण या ठिकाणी बसलेली आहे. कधी एकदा एअरपोर्ट येतो आहे आणि कधी एकदा आम्ही गावी जातो आहे ही आतुरता लागली आहे. आणि एवढे घाईगडबडीत आम्ही का जातो आहे आणि त्याचं रिझन काय आहे ते आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमची फ्लाईट आहे ती 7 वाजता आहे. तर बघू आपल्याला फ्लाईट टाईमवरती भेटते, चेकिंग चेकआउट सर्व गोष्टी आहेत अजून. साधारण मी 3 वाजता बुकिंग केली ठाणे स्टेशनवरून आणि 4ची ट्रेन पकडून या ठिकाणी विलेपार्लेला 5 सव्वा 5च्या दरम्यानला आलो आहे. आणि आता इथून 5:30 वाजता आम्हाला काही करून चेकिंग कम्प्लीट करायचं आहे आणि त्यानंतर बोर्डिंग पास घेऊन आपल्याला एअरपोर्टमध्ये जायचं आहे. सो बघूया आता पुढचा प्रवास आपला कधी कसा होतो आहे. याला डोमेस्टिक एअरपोर्ट. धाव धाव धाव. त्या साईडला जर तिकडे तिकडे लास्ट लाईनला. हा लास्ट लाईन सर. ऑलरेडी या ठिकाणी ऑलरेडी चेकिंग असल्यामुळे आपण या ठिकाणी चेकिंग करणार आहोत, आज जाणार आहोत. या ठिकाणी बॅगचं वेट केलं जात आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बोर्डिंग पास दिला जातो. आता त्या बोर्डिंग पासवरती गेट नंबर लिहिलेला असतो, गेट नंबर 3. सो आता आपण गेट नंबर 3 जाणार आहोत. आणि बारे केले ना सगळा आधी येणार होता, मी जेव्हा इल्ले ना तेव्हा नव्हता. चल बाबा ओपन हो मस्त. तिकडे सिक्युरिटी चेक होणार. हाय गाईज, सर्वांना शुभ सकाळ. हे सकाळी या मुंबई एअरपोर्टवरती मी आणि नीलम आम्ही दोघंजणं म्हणजेच आयुषी आम्ही दोघं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. हा आमचा दोघांचा अचानक भयानक असा प्लॅन झालेला आहे, म्हणजे काही असं डिसाईड नव्हतं. जायचं होतं ट्रेनने गावाला, बट अचानक आम्हाला फ्लाईटने जावं लागतं आहे. कारण त्याचं रिझन आहे म्हणजे जी मँगलोर ट्रेन होती आमची तिनं आमका फसवल्या. म्हणजे तिचा टायमिंग होतो साधारण ठाणे घेतो 10:30, बरोबर 10:30 टायमिंग होतो. तोच टायमिंग झालं 6:30. आम्ही रात्रभर एअरपोर्टला म्हणजे आम्ही रात्रभर त्या स्टेशनला बसून होतो. मी, सुजित, भाचा माझा, नीलम आणि मी आम्ही सर्वजण बसून होतो. पण ट्रेनचा टायमिंग पहिलं 2 झाला, त्याच्यानंतर डायरेक्ट 6 झाला आणि आम्हाला ओशासाठी गावाला जायचं होतं. सो आम्हाला अचानक भयानक प्लॅन करून आम्हाला ही तिकीट बुक करावी लागली. रात्री 3 मी तिकीट बुक केली ठाणे स्टेशनवरून आणि आता 6 आम्ही मुंबई एअरपोर्टला आलो आहोत. तर आज आपला ब्लॉग असणार आहे तो स्पेशली ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. तर आजचा आपला प्रवास असणार आहे मुंबई एअरपोर्ट टू सिंधुदुर्ग. तर खूप सारी मजा मस्ती पण येणार आहे. नीलम पहिल्यांदाच माझ्यासोबत फर्स्ट टाईम असं फ्लाईटने वगैरे ट्रॅव्हल्स करणार आहे. सो बघू की कोणकोणती मजा मस्ती येते आणि काय काय नवीन बघायला भेटते. तर चला मग जाऊया थोडंसं एअरपोर्ट वगैरे फिरूया. त्या हॉटेल भारी आहे ना काय गो, 1 आहे. सगळे मोबाईलाची कवरा बिवरा लागतात. सगळे मॉप गोडगोड काय ते दिसतं. बोल सगळे गाऊन मिळून जगे बेगे मला लावले नाही असं. भारी वाटतं ना. चल आता जाऊया तिकडे, आपलं बोर्डिंग होईल ना. हा बघ ओएसिस लावून इथे लिहिलं ना फर्स्ट फ्लोअरला. इथे जाऊन तू फुकट खाऊ शकते वगैरे जसं मी. मंडळी आता फायनली आपला एअरपोर्ट असा तर फिरण झाला. जास्त फिरला नाही कारण टाईम नाही आमच्याजवळ. कारण ऑलरेडी एअरपोर्टला मी 6 येईल आणि 7 फ्लाईट आहे. नशिबानं आमकां 7 फ्लाईट भेटली आहे. कारण कसं असतं की मोस्टली मी एकदा गेलेलं आहे तेव्हा 3 फ्लाईट होती
आता ह्यात काय म्हणतात आपल्या गोळ्यात आपण करतो आता कधी कधी होत नाही, देवाक जावाय असं देवाचा बरोबर होता. तसंतलं काहीतरी गत आहे म्हणजे जी फ्लाईट आहे ती 3 आधी असायची, आता 7 मला फ्लाईट भेटली म्हणजे जी 8:30 पोचून मी साधारण 10 घरात जाऊ शकत आहे. कारण जनशताब्दी सुजित आणि भाचो गेलो दोघंजण, कारण त्यांचं काय तसं काम नव्हतं, माझं कसं नवीन लगीन झालं त्यामुळे मला खूप सारे औषधी दिवसाची कामं, त्यामुळे माकानी माझ्या बायले म्हणजे माझ्या बायको आमका दोघांचा लवकरात लवकर जाणं ह्या भाग होता म्हणून मी इमर्जन्सीसाठी तिकीट काढून आता कोकणात जात आहे, ते पण फ्लाईटने औषधासाठी. थोड्या वेळात बोर्डिंग स्टार्ट होईल ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तर चला मग पुढची मजा घेऊया. तुम्ही फ्लाईट वगैरे सर्व बघू शकता आणि या ठिकाणी हा जो एरिया आहे तो बोर्डिंग एरिया आहे. नीलम सर्व फ्लाईट बघते म्हणजे अनुभवते की कशाप्रकारे फ्लाईट्स वगैरे, म्हणजे ही जो हा जो अनुभव आहे ना तो खूप खरंच एक वेगळा आहे. खूप मजा मस्ती आणि खूप भारी वाटतं आहे ही विमानं वगैरे एकदम जवळून बघायची. लहानपणी आपण आकाशात बघायची, आता तर आपल्याला डोळ्यासमोर दिसतं त्यामुळे खूप मस्त आणि ऑसम वाटतं आहे. नीलमला आपण विचारूया कशाप्रकारे तिला वाटतं आहे. नीलम कसं वाटतं आहे, कसं एकदम सांग सांग असं वाटत आहे, पुन्हा येणार ना? असते आता थोड्याच वेळात आपला बस येईल, अशा प्रकारे आपल्याला बस न्यायला येईल आणि बोर्डिंग आपलं स्टार्ट होईल. तर त्या बसने आपण विमानात जाणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेनच थोड्याच वेळात. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवचा मूड पण नाही, कारण काय आला की हैल्यावरती पहिली चेकिंग करत होत्या तेव्हाच एका नायरी लावलेल्या, म्हणजेच की फ्लाईट वातावरण ह्या होत्या काय काय लय सांगत होती, त्याच्यामुळे तुमचा डिले होऊ शकता, तुमचे पैसे रिटर्न येतले असा तसा काय काय सांगले. ते खरं तेव्हाच खरंच मूड गेलो, कारण पहिले आमका ट्रेनने फसवल्या. 10:30 टायमिंग होतो, त्याचं झालो 2:00 रात्री 9 आम्ही स्टेशनला होता. त्यातनंतर जो 2 टायमिंग होतो तो 7 झालो, म्हणजे अख्खी रात्र त्याच्यात गेली आमची, अजून झोपाक नाही दोघवली. आणि सुजित वगैरे ते ट्रेनमधून बसून तर गेले असतील पुढे, पण आमकं औषधासाठी जायचं होतं म्हणून फ्लाईट बुकिंग केलेलं आहे. तर हई येऊन बघताय तर हई येऊन तर त्याच्यापेक्षा वेगळा, अजून सगळे नायरेत लावले मी असं माखा वाटतं. होप्स गणपती बापांसाठी आम्ही गावी जातो आहे, होप्स काहीतरी चमत्कार व्हावा अशी माझी तरी इच्छा आहे. कारण सगळेजण सांगत आहेत की फ्लाईट कॅन्सल होईल, सगळ्यांचं चेहऱ्यावरून हेच समजत आहे, म्हणून व्हिडिओ बनवायचा मूड नव्हता. सो एका साईडला येऊन नीलमला पण सांगितलं की तिकडे तिकडे फिरून ये, मला माझ्या फिलिंग व्यक्त करायच्या आहेत. कारण खरंच खूप काहीच माझ्याजवळ वर्डच नाहीत तुम्हाला एक्सप्लेन करायला, कारण कालपासून काल रात्रीपासून मी झोपलेलो नाही, कारण गावी जायचं आहे, गणपती बाप्पांना भेटायचं आहे, एवढी आतुरता लागली आहे. त्यासाठी फ्लाईट बुकिंग पण केली, म्हणजे लगेच रात्री 3 फ्लाईट बुकिंग पण केली, एअरपोर्टला पण आलो 6, बट बघू आता साधारण 8 वेदर रिपोर्ट येईल, त्याच्यामध्ये ते सांगतील एक्झॅक्टली की कॅन्सल होणार आहे की फ्लाईट आपली जाणार आहे गावी. आणि तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगेन की कोणत जाणारी जी फ्लाईट आहे एअरलाईन्स त्याच्या बरोबर कधी येऊ नका, कारण ही जी फ्लाईट आहे ना कधी पण मोस्टली तर डिले होतेच. मी एकदा गेलो तेव्हा 3 टायमिंग होतं, 5 ती निघाली होती आणि आता पण सेम कॅन्सल कॅन्सल चालूच होतो. स्टार्टिंगमधून स्टाफच कॅन्सल कॅन्सल करत होता, असं वाटत होतं की तुम्ही फ्लाईट ठेवूच नका, निदान अदर ऑप्शन आम्ही चूज करू, आम्ही गावी तरी जाऊ. होप्स गणपती बाप्पांवर विश्वास आहे, काहीतरी गणपती बाप्पांचं चमत्कार नक्कीच होईल आणि आपली फ्लाईट आहे ती कोकणात नक्की जाईल हा विश्वास आहे. सो तुम्ही पण प्रे करा की मला म्हणजे आपली जी फ्लाईट आहे ती लवकरात लवकर कोकणात जायला पाहिजे. खरंच खूप एक वेगळा आनंद चेहऱ्यावरती येईल, आता तर सर्व आनंद उतरला आहे म्हणजे सर्व इच्छा गेलेल्या आहेत. सो गणपती बाप्पा मोरिया या शब्दांनी खरंच खूप ताकद येईल. नीलमने कॉल केलेला म्हणून माझी व्हिडिओ कट झाली अर्ध्यावरती, आणि तिने गुड न्यूज सांगितली ती म्हणजे की आपली फ्लाईट आहे ती जाईल. ती मला दाखवतो ती इकडे फिरायला सांगितलेलं तिला यायला, ती इकडे ऊन इकडे बोर्डिंगच्या इथे थांबलेली. मी तुम्हाला दाखवतो बाहेर ऊन पण आलं आहे, खरंच खूप मस्त वाटत आहे. आय होप आपली फ्लाईट आहे ती नक्कीच कोकणात जाणार आहे, खूप एक्साइटेड झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो फ्रंट व्ह्यू च्या इथे आहे आणि सर्व मंडळी कशी उभी राहिली आहे बघा कोकणात जाण्यासाठी. सो थोड्याच वेळात आपल्याला अपडेट भेटतील. या ठिकाणी आपली फ्लाईट लावलेली आहे आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे वेदर क्लिअरिंग
फॉर सिंधुदुर्ग, वेदर क्लिअरिंग फॉर्म सिंधुदुर्ग. बघू, होप्स जातील आपली फ्लाईट. हे काय आलं, जात आहे, शक्यता आहे म्हणजे. नाही नाही, घेऊन जावा आम्हाला काही करून. आम्हाला गावी जायचे, पैसे नको आहेत रिटर्नवाले तुम्हाला. आम्हाला काही करून गावी जायचं आहे गाईज. या ठिकाणी सर्व मंडळी बघा, आतुरता लागली आहे सर्वांना कोकणात जायची. सर्वांचे चेहरे पडले आहेत. हे जे चेहरे आहेत, चेहऱ्यावरती स्माईल तेव्हाच होईल ज्यावेळी आपली जी फ्लाईट आहे ती कोकणामध्ये जाईल. सो होप्स गणपती बाप्पांवर नक्कीच आपण सर्वांनी विश्वास ठेवू. होप्स गणपती बाप्पांवर खूप सारा विश्वास आहे आमचा. आपली फ्लाईट नक्कीच जाईल. सो थोडा वेट करू आणि बघूया काय अपडेट येत आहेत. आजची अपडेट काय आली हो, आजची अपडेट काय आली? साडेआठ चालेल आम्हाला. आम्हाला गावाला जायचं आहे कोकणात. हा असं काहीतरी बोला, कॅन्सल कॅन्सल नका बोलू, आम्हाला दुःख होत रे. एंट्री केले, एंट्री जशी केली ना ते डायरेक्ट कॅन्सलच सांगितलं. सगळे अर्जेंटच आहेत म्हणून एवढे आतुरता लागले. सगळ्यांच्या घरात गणपती आले आहेत, लवकर लवकर जायचं. फ्लाईटचे काय अपडेट अजूनपर्यंत नाही आले आहेत की कॅन्सल झाली आहे की जाणार आहे. सो म्हटलं थोडीशी पेटपूजा करू. सो मी आता चाललो आहे ओएसिस लाऊंज यूज करण्यासाठी. त्या ठिकाणी आपण ओएसिस लाऊंज यूज करणार आहोत. मे बी तिकडून असेल, नाही नाही इथून असेल. हे बघ, तर ओएसिस लाऊंज आहे फर्स्ट फ्लोअर. सो मी ओएसिस लाऊंज यूज करणार आहे. या ठिकाणी माझ्याजवळ कार्ड आहे, टाटा न्यू इन्फिनिटी. ओएसिस लाऊंज यूज करणार आहे मी वर जाऊन. फर्स्ट इकडे समोर येणार, मस्त आहे ना. मी सेकंड टाइम येतोय लाऊंज यूज करायला. सगळेजण खात आहेत. बघताय ते ओएसिस लाऊंज आहे. या ठिकाणी टाटाचं मी कार्ड यूज केलंय, टाटा न्यू इन्फिनिटी. तर लाऊंजचं बेनिफिट हे असं की या ठिकाणी तुम्हाला जे खाणं पिणं असतं ते सर्व फ्रीमध्ये भेटतं. तर या ठिकाणी माझा उपवास असल्यामुळे मी मटका दही घेतलं आहे जे की फ्रीमध्ये आहे. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ड्रिंक्स पण आहेत पण ते चार्जेबल असतात. सो आता मी दही खातोय. सो तुम्ही पण या खायला. नंतर आपली फ्लाईट बघायला आपण थोड्याच वेळात जाऊ. एक्झॅक्टली आपल्याला गुड न्यूज भेटेल असं तरी मला वाटतंय. सो थोड्याच वेळात आपण चेक करू, तोपर्यंत मी खाऊन घेतो आणि नंतर तुमच्या समोर. तर गाईज फायनली आपली पेटपूजा झालेली आहे ओएसिस लाऊंजमध्ये. आणि मस्त आहे की गुड न्यूज मिळाली, ती म्हणजे आपली जी फ्लाईट आहे ती 9 वाजता सिंधुदुर्गात जाणार आहे. सो मी पण खूप एक्सायटेड आहे. सो बघूया थोड्याच वेळात आपलं बोर्डिंग आहे ते स्टार्ट होईल. सो आपण खूप सारी आला, खूप असं आतुरता लागले कधी एकदा कोकणात जातो आहे. सो बघूया थोड्याच वेळात फ्लाईट आपली कशी निघते. आज खुश ना, नक्की खुश. तर मंडळी, ज्या वेळेच्या आतुरतेने मी वाट बघत होतो, तुम्ही पाठीमागे बघू शकता आपली बोर्डिंग लाईन आहे ती चालू झालेली. खुश ना, एकदम खुश झालो सर्वजण. मस्त आहे की आपली आता फ्लाईट आहे ती थोड्याच वेळात निघेल. खूप सारी मजा मस्ती येणार आहे आणि एकदम एकदम भारी असं कोकणामध्ये जायला भेटणार आहे फ्लाईटने. कारण खूप सारे प्रॉब्लेम आले बट आम्ही आता फायनली कोकणामध्ये जातो आहे. तर चला लेट्स गो. आयुषीने बोर्डिंग पास घेतलेले आहेत दोघांचे आणि ही आपली बोर्डिंगची लाईन आहे. आणि आपली बस पण आलेली आहे, लाल डबा एकदम. 9:30 निघणार आहे आपली फ्लाईट. मी पप्पांना बोललो आहे 9 ते. आपली बस भरलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत विमानामध्ये. सर्वांच्या चेहऱ्यावरती एकदम मस्त गोड हास्य आले. चल बाबा लवकर घेऊन.
लई वेळ झाला, कंटाळा येलो. बाबू एकदम खुश झालो गावाला. होय ना खुश ना, गावाला जायचंय खुश ना. नाही हस तरी, तुम्ही फोटो काढतोय हस. हा खुश खुश. गणपती बाप्पा मोरिया मोरिया ना, मस्त गोड गोड मोदक काय काय खायला मिळणार आता. हकडे लावले ना फिरून खुश ना. गावी जायचंय ना तेव्हा आपलं मोबा विमान आलं. तेव्हा विमान आलं आपलं. या विमाने आता आपण फायनली जाणार आपल्या कोकणामध्ये. या ठिकाणी हे आपलं विमान आहे. वाव चल बाबा लवकर घेऊन चल, आम्ही कंटाळा लाव आता. चल आपला विमान येईल. मस्त आहे की फोटो काढताय तुझं. बाय बाय. तो आटा हे बाई इथे ही विंडो सीट, दोन दोन विंडो सीट दिलेली आमका. हा तिथे बॅग टाक, इथे वर बॅग टाक. हा बी ए नी ए तुझे नी माझे, दोन दोन विंडो सीट दिले. बॅग वर टाक ना आधी. झालं फायनली डन. होय 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 होय. बसा सवकी. फायनली आम्ही सवकी लेन मध्ये बसलेलो या ठिकाणी. तिच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक असे दोन विंडो सीट दिलेले आहेत. तर स्पेशली नीलमसाठी एक विंडो सीट आहे. ती फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते त्यासाठी. तर खूप सारी मजा मस्ती येणार आहे, त्यामुळे एंडिंगपर्यंत हा ब्लॉग नक्कीच बघा. कसं वाटतं विंडो सीट सगळ्यात मस्त. तिने मस्तपैकी आपल्या सीटचा ताबा घेतला आणि आता ती आपल्याला सीट बेल्ट कसं लावायचं ती दाखवणार आहे. थोड्याच वेळात आपलं विमान पण स्टार्ट होईल. मी पण खूप एक्सायटेड आहे. मेन म्हणजे कोकणामध्ये जायला भेटणार आहे, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जे मी ठरवलेलं आज काही करू जाणार म्हणजे जाणार कोकणात. सो मी आता चाललो आहे कोकणात फायनली. एक तसंच एक 9:30 वाजता फ्लाईट निघेल. 10:30 आपण हमकास पोहोचू आणि त्यानंतर घरी जाऊ. पप्पा येणार आहेत न्यायला. तर चला बाहेरचं थोडं सीन बघूया. लेट्स गो. कृपया विमान के उड़ान भरते और उतरते समय अपनी मेज बंद कर दें. सीट सीधी रखें. सीट बेल्ट का फेवर नेविगेशन लीड्स काइंडली रिफ्रेन फ्रॉम यूजिंग दिस ड्यूरिंग टेक ऑफ लैंडिंग एंड मैनुवर्स इन एडवांस. योर अटेंशन प्लीज विल नाउ कंट्रोल टू द इमरजेंसी एग्जिट एंड इक्विपमेंट ऑफ द सेटअप. देयर आर 4 एग्जिट, 2 मिनट्स टू फ्रंट, 2 टू द रियर. ईच एग्जिट इज क्लियरली मार्क्ड विद रेड एंड व्हाइट. सो नाउ डेमोंस्ट्रेट द यूज ऑफ लाइफ जैकेट व्हिच इज टू बी यूज्ड एट लाइक व्हेन एयरक्राफ्ट हैविंग टू लाइट ऑन वाटर. होल्ड द जैकेट. देव देव देव.
सुरक्षा बेल्ट बांध ले, मेज बंद कर दे, सीट सीधी रखे और खिड़की के शटर खोल ले। आगमन पर यदि आप किसी प्रकार की सहायता चाहें तो हमारे वाणिज्य स्टाफ से संपर्क करें। मग मॅडम कसं वाटलं? एकदम भारी। फायनली कोकणात इला आम्ही गाईज। फायनली पाठीमागे बघू शकता, हे आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट आणि हे पाठीमागे आहे ते आपलं विमान। तर फायनली आपण आता आपल्या कोकणात आलेलो खूप खूप कष्ट करून। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याच्या पुढील प्रवास थोड्याच वेळात चालू होईल तो पण मी तुम्हाला दाखवेन। तर चला मग मंडळी, बाय बाय। लावले नाही ते एकदम मोठे गणपती बाप्पांचं दर्शन, मस्त ना। एअरपोर्टला आल्या आल्या या ठिकाणी गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे।